कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत। कॉमन न्यूजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राइब करा आणि राहा आमच्या सोबत। बीड व अहमदनगर जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या करंजी घाटातील सद्गुरू श्री संत गव्हाणे बाबा यांच्या 28व्या पुण्यतिथी सोहळ्या निमित्ताने हरिभक्त पारायण महंत ज्ञानेश्वर माऊली कराळे यांचं कीर्तन संपन्न झालं। कराळे माऊली यांनी अंध असलेले संत गव्हाणे बाबा यांना कशा प्रकारे सर्वज्ञान प्राप्त झाले होते हे सांगून सर्वांना मंत्रमुग्ध केलं। यावेळी बीड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सविता गोल्हार, राहुरी पाथर्डीचे आमदार शिवाजीराव कर्डिले, आष्टीचे माजी आमदार साहेबराव दरेकर, हंबर्डे सर, बबन बहिरवाल यांनी आपले विचार व्यक्त केले। त्या क्रमाला थोडासा फाटा देऊन आपण वेळ काढून ऍडजस्ट ज्याला आपण म्हणतो ते करून बाबाच्या चरणी आयुष्यातील अनमोल क्षण अर्पण करता विटाला। ज्या क्षणाची जीवनामध्ये गरज आहे, ज्या स्थितीची जीवनामध्ये गरज आहे, त्या स्थिती प्राप्त होण्यासाठी आपल्याला मार्गदर्शकाची गरज आहे। आणि म्हणून मार्गदर्शन जर चांगला नसेल तर आपल्याला चांगली वाट सापडत नाही, आणि चांगली वाट सापडली नाही तर चांगलं गावही मिळणार नाही। विठाला आपलं ध्येय आहे, मनुष्य जन्माचं जे ध्येय आहे त्या ध्येय गाठण्यासाठी संत ज्या विचाराच्या मार्गाने गेले त्या मार्गाचा धांडवा घेण्याचा प्रयत्न केला मुमुक्षु लोक। कारण या वाटावरच मनुष्याचा खेळ आहे, कोणता मार्ग चांगला आहे कोणता मार्ग वाईट आहे, विनिंद मार्ग काय निषिद्ध मार्ग काय। मला वाटतं मार्ग सांगण्यासाठी शास्त्र निर्माण झालं, मार्ग सांगण्यासाठी तत्वज्ञानाच्या अनेक छटा अनेक भाषेतून निर्माण झाल्या। मला वाटतं मार्ग सांगण्यासाठीच अनेक परंपरा जन्मला। काही ने नुसत्या सांगितल्या, लक्षात घ्या मनपूर्वक प्रस्तावना करतोय। यावेळी पोपटराव आंधळे, चंद्रकांत मस्के, नारायण धस, बाबा खरसे, चारुदत्त वाघ, विक्रम राजळे, उद्धव धमाल, कांत देवडे यांच्यासह पंचक्रोशीतील अनेक गावातील पदाधिकारी उपस्थित होते। रामभाऊ कोहक, संजय पवार, प्रवीण पवार, भीमाजी शेडाळे यांनी महाप्रसादाची पंगत दिली। राजमाता आश्रम शाळेचे विद्यार्थी व शिक्षकांनी विशेष परिश्रम देखील घेतले। बीड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सौ सविता गोल्हार यांनी गव्हाणे बाबांच्या समाधीस्थळी मोठा सभामंडप बांधून देण्यात येणार असून पुढील वर्षी काम पूर्ण केले जाणार आहे असं आश्वासन देखील दिलं। माझ्या म्हणजे गोल्हार साहेबांना शिकवायला सर होते, त्यामुळे मी एक म्हटलं की मी कुठल्याही पदावर गेले किती मोठी झाले तर ज्यांच्यामुळे घडलो त्यांच्यानंतर मी कधी कुठं बोलणार नाही, म्हणून तो एक विषय होता। मी नव्हतेही बोलणार आणि राहिला विषय सभागृहाचा तर ते तुम्ही नसतं मागितलं तरी मी ते लेखित मुलाकडे पाठवलं होतं की माझ्या लक्षात आलं होतं की आपण आलो तिथं तेव्हा अर्ध्या सभागृहात बसले ते व्यवस्थित आहेत, माझ्या माता भगिनी या पावसात थेंब थेंब पडतोय तिथं बसल्यात, आता एक महिला अध्यक्ष आहेत, माझ्या माता माऊल्या लेकरांना घेऊन जर पावसात बसत असतील आणि आमचे सर्व ज्येष्ठ तरुण वर्ग असे विनिवाऱ्याला बसतायत तर ही चुकीची गोष्ट आहे। तर माझ्या माता माऊल्यांसाठी हा राहिलेला सभागृह हा पुढच्या वेळेस बांधून झालेला असेल। आता म्हणजे महाराजांनी ज्या सगळ्या गोष्टी सांगितल्या त्यावरून एक लक्षात येतं की स्वातंत्र्य मिळूनही 70 वर्ष झाले आणि आपली पृथ्वी निर्माण होऊनही अनेक वर्ष झाली, पण जे तुकाराम महाराजांनी सांगितलं वृक्षवल्ली आम्हा सोयरे ते त्यावेळेस सांगितलं आणि आपण आज प्रशासनाच्या माध्यमातून झाडे लावण्याची कामं करतो, स्वच्छता अभियान राबवतो, म्हणजे जे पूर्वी होतं म्हणजे पूर्वी म्हणायचे अज्ञान होतं आणि आता विज्ञानाचं युग आहे, विज्ञान आणि अज्ञानामध्ये ज्ञान मात्र तेव्हाही होतं आणि आताही आहे। प्रतिनिधी सुनील नजन, कॉमन न्यूज मराठी, अहमदनगर।